कोलकात्यात राज्य पोलिसांच्या सीबीआय विरोधातल्या कारवाईचे संसदेत तीव्र पडसाद दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्य प्रशासनाकडून तपासकामात अडथळा आणण्याच्या विरोधात सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव याचिकेवर उद्या सुनावणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर भाजपची जोरदार टीका सीबीआयच्या तपास कार्यात अडथळा आणत असल्याचा केला आरोप उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आज सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर दुसरं शाही स्नान संपन्न सुमारे एक कोटी भाविक कुंभमेळ्यात उपस्थित खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाअंतर्गत जागा आरक्षित ठेवायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई शहर आणि उपनगरात अस्तित्वात असणाऱ्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करायला राज्य सरकारची मान्यता आणि आपल्या सशक्त अभिनयाने मराठी नाट्य आणि सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज उशिरा रात्री अंत्यसंस्कार नमस्कार साडेनऊच्या विस्ताराने कोलकात्यात राज्य पोलीस प्रशासनाने सीबीआय विरोधात केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले दोन्ही सभागृहांचं कामकाज या मुद्द्यावरून दिवसभरासाठी तहकूब झालं पश्चिम बंगालमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी असून याबाबत राज्यपालांकडून अहवाल मागवला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत सांगितलं सिंग यांनी या प्रकरणी आज लोकसभेत निवेदन दिलं सीबीआय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून हा तपास करत होतं असं सांगून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना आपलं कर्तव्य बजावू द्यावं असं आवाहन सिंह यांनी पश्चिम बंगाल सरकारला केलं कोलकाता इथे घडलेला प्रकार संघराज्य रचनेला धोका असल्याचं ते म्हणाले <coughs> देशाच्या कुठच्याही भागात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे अधिकार केंद्र सरकारला असल्याचं ते म्हणाले सिंह यांचं निवेदन सुरू असतानाही लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू होता राज्यसभेतही तृणमूल काँग्रस्तसह विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज होऊ शकलं नाही राजकीय कारणांसाठी केंद्र सरकार सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला त्यांना काँग्रेस राजदसह विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कोलकात्यामध्ये तपासात अडथळा आणल्याच्या विरोधात सीबीआयने राज्य पोलिसांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी करत या प्रकरणातले इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट होण्याची भीती सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी व्यक्त केली होती मात्र ही मागणी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठाने फेटाळून लावली आणि सुनावणी उद्या होईल असं सांगितलं सर्व पुरावे नष्ट झाले तर तरी ते इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे पुन्हा मिळवता येतील असं मत न्यायालयाने व्यक्त केलं शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याच पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या सीबीआय पथकाला कोलकाता पोलिसांनी काल रोखलं त्यानंतर सीबीआय पथकाला पोलीस ठाण्यात नेऊन नंतर सोडण्यात आलं पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी राज्याच्या महासंचालकांनी भेट दिली त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली राज्यघटनेवर अतिक्रमण होत असल्याच्या मुद्द्यावरून बॅनर्जी यांनी धरणं आंदोलनाला सुरुवात केली पश्चिम बंगालमधली स्थिती म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लादलेली आणीबाणी असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कोलकाता इथं पत्रकारांना सांगितलं यापूर्वी कोणत्याही तपास पथकाला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार घडला नव्हता ही लोकशाहीची हत्या असल्याचं ते म्हणाले ममता बॅनर्जी यांनी कशासाठी धरणं धरलं आहे पोलीस आयुक्तांना वाचवण्यासाठी की स्वतःला वाचवण्यासाठी असा प्रश्न जावडेकर यांनी उपस्थित केला शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी ममता बॅनर्जी पोलीस आयुक्तांचा बचाव करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे दोन हजार ममता बॅनर्जी यांनी चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे राजीव कुमार हे प्रमुख होते वर्ष दोन हजार चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याकडचा तपास काढून तो सीबीआयकडे सुपूर्द केला होता असं प्रसाद यांनी सांगितलं कोलकात्यात सीबीआय तपास पथकाला राज्य पोलिसांनी आणलेल्या अडथळ्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना अहवाल सादर केल्याची माहिती कोलकाता राजभवन सूत्रांनी दिली उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या अर्धकुंभ मेळ्यातलं दुसरं शाही स्नान आज सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर पार पडलं यासाठी सुमारे एक कोटी भाविक प्रयागराज इथे दाखल झाले आहेत। शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य प्रशासन आणि पोलीस विभाग तसंच केली आहे। एकोणपन्नास दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्याची सांगता चार मार्चला होणार आहे फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यर्पण करण्याला ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे ब्रिटन सरकारचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी यासंदर्भातल्या आदेशावर स्वाक्षरी या यासंदर्भात अपील करण्यासाठी मल्ल्याला चौदा दिवसांची मुदत देण्यात आली आहे भारताच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने डिसेंबरमध्ये मल्ल्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली होती भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून मल्ल्या फरार झाला आहे खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी दहा पद आरक्षित ठेवण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला यामुळे बिहार गुजरात हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड आणि आसाम या राज्यांनंतर या आरक्षणाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे सातवं राज्य ठरलं आहे राज्यात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला मुंबई शहर आणि उपनगरात अस्तित्वात असणाऱ्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे किंवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे मोतीबिंदू किंवा नेत्रविकारांनी ग्रस्त निर्धन आणि दुर्बल घटकातल्या रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात धर्मादाय नेत्र रुग्णालयात किंवा वैद्यकीय केंद्रात शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे मानवी जीवनासाठी पशु पक्ष्यांचं अस्तित्व आवश्यक आहे त्यांच्या जीवनासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे ही भावना प्रदर्शनातून घेऊन त्या दृष्टीने पावलं टाकावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जालना इथे पशुधन महाएक्सपोच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठीची कार्यशाळाच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले या प्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातल्या उत्तमोत्तम आणि जास्त दूध देणाऱ्या जातीच्या गायी आणि म्हशी शेती आणि ओढकामासाठी अतिशय उपयुक्त असलेले बैल विविध जातींचे अश्व वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या वराह पालनासाठी उपयुक्त असलेले विदेशी आणि संकरित जातीचे वराह पाहायला मिळाले सुलताना युवराज यासारख्या कोट्यवधी रुपये रेडे हे प्रदर्शनाचं विशेष आकर्षण होते अहमदनगर जिल्ह्यातल्या सिद्धी इथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट घेऊन तीन तास चर्चा केली लवकरच लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची अंमलबजावणी केली जाईल असं सांगून काही बाबतीत अण्णा सहमत झाल्याचं भामरे यांनी बैठकीनंतर सांगितलं पंतप्रधान कार्यालयाशी बोलणं करून उद्या पुन्हा अण्णांशी चर्चा करणार असल्याचं भामरे म्हणाले मात्र प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी ठाम भूमिका अण्णांनी राळेगणसिद्धी इथे नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली ठोस निर्णय घेणार असाल तरच या नुसत्या चर्चेने प्रश्न सुटणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं नुसतं आश्वासन देऊन वेळ काढूपणा करण्यात काय अर्थ असा सवालही त्यांनी केला अण्णा हजारे यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून त्याबाबतचं पत्र त्यांना लवकरच मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातल्या दौऱ्यात दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अण्णांची भेट घेतली सत्ताधारी निष्क्रिय असून त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावू नका असं आवाहन ठाकरे यांनी हजारे यांना केलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अण्णांच्या आंदोलनामुळे सत्ता मिळाली आज मात्र त्यांना अण्णांना भेटायलाही वेळ नसल्याची नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली दरम्यान हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला माळीवाडा बस स्थानकापासून निघालेला हा मोर्चा पंचपीर चावडी जुना बाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यानंतर मोर्चाचं सभेत रुपांतर झालं ग्रामस्थ विविध स्वयंसेवी संघटना आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते जिल्हा प्रशासनाने आंदोलकांना कोणताही प्रतिसाद दिला नाही असा आरोप आंदोलकांनी केला त्यानंतर आंदोलकांनी भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला एका आंदोलकांनी यावेळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आज जागतिक कर्करोग विरोधी दिन कर्करोगाच्या भयानकतेबद्दल लोकजागृती आणि कर्करोगाविषयी माहितीचं आदान प्रदान या दिवशी करण्यात येत मी आहे आणि मी करेन ही यंदाच्या कर्करोग विरोधी दिनाची संकल्पना आहे या संकल्पनेवर आधारित त्रैवार्षिक अभियानाचं आयोजन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेने केलं आहे नागपूरमध्ये कॅन्सर रिलीफ सोसायटीद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुभजित दासगुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात झाली तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत डॉक्टर आणि परिचारिका यांनी फलक घेऊन नागरिकांना माहिती दिली नांदेडमध्येही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकाराने जिल्हा, जिल्हा कर्करोग मुक्त करण्यासाठी अभियान राबवलं जात आहे विशेषतः महिलांमध्ये या आजाराविषयी असलेली उदासीनता लक्षात घेऊन जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यांमध्ये शिबिरांचं आयोजन केलं आहे आतापर्यंत सहा तालुक्यांमध्ये आशा सेविकांमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांकडून महिलांच्या आरोग्याची तपासणी केली असून पाचशे शहाऐंशी रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार केले आहेत जिल्ह्यातल्या कर्करोगग्रस्त रुग्णांना पुढच्या उपचारासाठी अन्य ठिकाणी जावं लागतं त्यामुळे उपचारासाठी नांदेडमध्ये रुग्णालयाची सोय व्हावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे मुंबई महानगरपालिकेचा वर्ष दोन हजार एकोणीस वीसचा अर्थसंकल्प आज महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समितीला सुपूर्द केला एकूण तीस हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार चारशे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याने ही वाढ असून त्यापैकी पंधराशे कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे कोणतेही नवीन कर प्रस्तावित नाहीत तसंच करामध्ये कोणतीही वाढ नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पालिकेकडून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महापौरांसाठी नवीन बंगला पुन्हा शिवाजी पार्क परिसरातच दोन हजार सातशे पंचेचाळीस चौरस मीटर जागेवर होणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विकास आराखडा वर्ष दोन हजार चौतीसच्या अंमलबजावणीसाठी तीन हजार तीनशे तेवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी चार हजार एकशे एक्कावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे बेस्ट उपक्रम आणि कर्मचाऱ्यांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुलुंड इथलं डम्पिंग शास्त्रशुद्ध पद्धतीने बंद करण्यासाठी त्रेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अग्निशमन विभागासाठी एकशे सत्त्याहत्तर कोटी पस्तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागासाठी दोनशे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शिक्षण विभागासाठी दोन हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे <coughs> आपल्या सशक्त अभिनयाने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज मुंबईत निधन झालं सत्तर वर्षांचे होते कर्करोगाने आजारी असलेल्या भाटकर यांचा मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला भाटकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज उशिरा रात्री अंत्यसंस्कार होणार आहेत भाटकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर तीस वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्र गाजवलं रंगभूमीवरून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या रमेश भाटकर यांची अश्रूंची झाली फुले या नाटकातली लाल्याची भूमिका खूप गाजली केव्हा तरी पहाटे उघडले स्वर्गाचे दार मला काही सांगायचंय देणाऱ्याचे हात हजार षडयंत्र अखेर तू येशीलच राहू केतू या नाटकातल्या त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या लाल, लाल आज तू कॉलेज मध्ये कसा आलास बसचं बाळ परवडत नाही मला ज्यांना कुठलंही वाहन परवडत नाही असे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसं येतात सायकलवरून काय पण सर माझं गाडव ग्राउंडवर रिमोटपणे सरत होतं तर त्या सायकलवाल्यानं जंटा उघडून काढला मी चला म्हटलं तुला सायकल चालते स्कूटर चालते मोटार चालते मग माझ्या गाडवानेच काय कमाल झाली माझ्या गाडवपणाची <laughs> आता हसायला काय झालं अगं मी माझ्या गाडवपणाला असलो आणखीन काय नाही नाही सॉरी सॉरी हरिबंत सॉरी हे हे जानवी माफ कर माफ कर नाही म्हणजे ती जरा उशीरच भेटली रंगभूमी हे आपलं पहिलं प्रेम मानणाऱ्या भाटकर यांनी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर साकारलेल्या इन्स्पेक्टरला लोकांची दाद मिळाली दूरदर्शनच्या हॅलो इन्स्पेक्टर आणि दामिनी या मालिकेतल्या त्यांच्या ते ते भूमिका संस्मरणीय ठरल्या याशिवाय कमांडर तिसरा डोळा या दूरचित्रवाणी मालिकांनी घराघरात पोचलेल्या भाटकर यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली बंदिनी युगंधरा या मालिकेतही त्यांनी कामं केली चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी व्यावसायिक चित्रपटात पदार्पण केलं अष्टविनायक माहेरची साडी माहेरची माणसं दुनिया करी सलाम आपली माणसं या मराठी चित्रपटांबरोबरच त्याने काही हिंदी चित्रपटातही भूमिका साकारल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत भाटकर यांनी नव्वद चित्रपटातून काम केलं त्यातले बहुतांश मराठी चित्रपट होते नाहीये आपलं उभा आयुष्य दिव्यासारखं जाळून घेतलं दुसऱ्याला काय पेटवणार तिचं वय झालंय तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर त्यांचं वय झालंय माझं नाही माझ्या समोर माझं उभं आयुष्य आहे मला उभं केलं माझ्या आईनं माझं जसं तिच्यावर प्रेम आहे तसं तुझ्यावर देखील प्रेम आहे म्हणूनच माझे कुचंब बनवते तुम्हाला दोघींच्यात इकडे बायको इकडे आई, आई। काय करावं तेच कळत नाही हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलं फरार आर्थिक घोटाळेबाज उद्योगपती विजय मल्ल्याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा ब्रिटन सरकारने दिली प्रत्यर्पणाला मंजुरी कोलकात्यात राज्य पोलिसांच्या सीबीआय विरोधातल्या कारवाईचे संसदेत तीव्र पडसाद दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्य प्रशासनाकडून तपासकामात अडथळा आणल्याच्या विरोधात सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव याचिकेवर उद्या सुनावणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवर भाजपची जोरदार टीका सीबीआयच्या तपास कार्यात अडथळा आणत असल्याचा केला आरोप उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आज सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर दुसरं शाही स्नान संपन्न सुमारे एक कोटी भाविक कुंभमेळ्यात उपस्थित खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाअंतर्गत जागा आरक्षित ठेवायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई शहर आणि उपनगरात अस्तित्वात असणाऱ्या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांचं त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करायला राज्य सरकारची मान्यता आणि आपल्या सशक्त अभिनयाने मराठी नाट्य आणि सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज उशिरा रात्री अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार